ठाणे पर्यटनासाठी कसं विकसित करता येईल याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्याची खाडी स्वच्छ करण्यात येते. ठाण्याच्या खाडीत ही सगळी लगबग सुरू आहे ती खाडी स्वच्छ करण्याची. ठाण्याला जवळपास ऐरोलीपर्यंत ही 5 ते 6 किलोमीटरची खाडी लावली आहे. ठाण्यातलं वाढलेलं काँक्रिटीकरण, वाढलेलं प्रदूषण आणि नागरिकांचं दुर्लक्ष या सगळ्यामुळे खाडीतलं प्रदूषण वाढत चाललंय. ही खाडी स्वच्छ करण्याचं काम पर्यावरण दक्षता मंच आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हाती घेतलंय. या खाडीत विशेषतः थंडीच्या दिवसात अनेक पक्षी येतात. लेसर व्हिसलिंग डक, कॉमन टील, नॉर्दर्न पिंतेल, कॉमन कुट, वूड सँडपायपर, लिटिल स्टिंट, कॉमन रेड शॉंग असे जवळपास वेगवेगळ्या 200 जातींचे पक्षी इथे मुक्कामाला येतात. 10 ते 12 हजार फ्लेमिंगोंचा थंडीचे 4 महिने इथे मुक्काम असतो. विशेष म्हणजे येताना हे फ्लेमिंगो राखाडी रंगाचे असतात. या खाडीतलं विशिष्ट प्रकारचं शेवाळ खाऊन ते गुलाबी होतात. हे गुलाबी रंगांच्या फ्लेमिंगोंचे थवे पाहणं ही पर्वणी असते. म्हणूनच 2 फेब्रुवारीपासून हा परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. बोटीतून फ्लेमिंगो सफरीचं आयोजन पर्यटकांसाठी करण्यात येणार आहे. आपल्याबरोबर सुरभी आहे, त्यांच्याकडून जाणून घ्यात किती प्रदूषण आहे खाडीमध्ये, कारण खूप मोठा प्रश्न आहे. खाडीतल्या प्रदूषणाचं मुख्य कारण माझ्या मते की जे निर्माल्य आपण घरात देवासाठी जे हार वगैरे वापरतो ते असेच प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून पाण्यात सोडले टाकले जातात. त्याचं प्लॅस्टिक हे अविघटनशील असल्यामुळे ते त्याचं विघटन होत नाही आणि ते असंच्या असं पडून राहतात पाण्यात. हे आपण मोठ्या प्रमाणात बघू शकतो. दुसरं म्हणजे खारफुटीच्या विषयी जर आपण मगाशी म्हणालो तर खारफुटी जी आहे त्याला शोअर किपर असं म्हणतात. म्हणजे जे काठ जो आहे त्याचं संरक्षण करते ती खारफुटी वनस्पती. आणि 26 जुलैला जे मोठा प्रलय झाला होता 2005 रोजी तर त्याच्यामध्ये जे म्हणजे आपण मुंबई जी आहे ती आज बुडली नाही तर ह्याला एक महत्त्वाचं कारण खारफुटी आहे. परंतु याच प्रमाणात जर आपण खारफुटीची तोड करत राहिलो तर कदाचित खारफुटी संपूर्णतः नष्ट होईल आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या सर्वांवरच होईल. आधी खाडी स्वच्छ करण्यात येईल, त्यानंतर पर्यटकांसाठी फ्लेमिंगो दर्शनासाठी खुली करण्यात येईल. त्यासाठी पर्यावरण दक्षता मंचचं जोरदार काम सुरू आहे. माझी पहिली सफारी आहे ही ठाणेकर असून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रदूषण दिसतंय आपल्याला खूप सारं ह्याच्यामध्ये. एक तर अजूनही प्लास्टिकच्या बॅग्स एवढं आपण आजकाल ड्राईव्ह चालू आहे तरी पण लोकं निर्माल्य पाहणं प्लास्टिक बॅग सकट टाकतात. इनफॅक्ट निर्माल्य पण नाही टाकलं पाहिजे त्याच्यामुळे पण हे प्रदूषण आहे. आणि दुसरी गोष्ट पाण्याचं त्यामुळे कलरही इतका हे झालेला आहे की समजत म्हणजे त्याच्यावर प्रदूषणाची लेवल कळते. तरी सुद्धा एवढे सुंदर सुंदर पक्षी इकडे आलेले आहेत इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे तर आपण हे अजून जास्त चांगल्या प्रकारे जर मेंटेन केलं आणि आपण आपला कचरा वगैरे हे जे सांडपाणी पण दिसत होतं हे सगळं जर आपण एक मोठ्या प्रमाणात जर आपण जागरूक केलं लोकांना तर खरोखर खूप बरं होईल. ही आजची जी सफारी आहे ती खूपच छान सफारी होती. फक्त खंत एकच वाटते की लोकांनी प्रदूषण कमी करावं. जे दिवसेंदिवस प्रदूषण होत चाललं आहे, प्लास्टिकच्या बॉटल्स आम्ही बघितल्या, त्यानंतर सांडपाणी जे बघितलं ते कमी जितकं होईल तेवढे पक्षी जास्त जास्त येतील आपल्या इथे. ही खाडी स्वच्छ झाली की पक्षी आणि पर्यटक दोघांनाही मदत होणार आहे. पण ही खाडी स्वच्छ ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकानं ती पार पाडायलाच हवी. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.